मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडाल तर राजकीय एन्काउंटर होईल. मनोज जरांगेंनी थेट अमित शहांना इशारा दिलाय. पटेल गुर्जर समाजाच्या आंदोलनाप्रमाणे शहा मराठा आंदोलन हाताळणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. पटेलांचा वापर करून तुम्ही गुजरातमध्ये कोणत्या बेटावरती काय उभा केलं? दीवदमनच्या बेटावरती तुम्ही काय उभा केलं? नगर हवेलीच्या बेटावरती तुम्ही काय उभा केलं? सिलवाशाच्या बेटावर तुम्ही काय उभा केलं? आणि स्वतःचे लोक तुम्ही खड्ड्यात घालून तुम्ही वर येण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या थराला गेलेला आहेत ना, ते मला वाटत नसेल की इतक्या लांबपर्यंत काय काय करायला आहे. कारण माझ्या मराठ्याचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार. तुम्ही असे राजकीय एन्काउंटर इतके केले की भयानक भयानक केले. तुम्ही कोणता विचार चालवाला तुम्ही? सावरकरांचे हे विचार आहेत? देशातल्या जनतेचे विरोधी विचार आहेत का त्यांचे? मग ही देशातली जनता नाही का? पटेल गुर्जर मराठा हे आंदोलन तुम्ही असे हाताळणार आता मुळीत काढायचे? कोणतं डोकं चालवताय तुम्ही? तुम्ही स्वतःला किती महान बुद्धिवादी समजताय? राजकीय एन्काउंटर करणं म्हणजे बुद्धी चालवणं नाही आहे साहेब. दादागिरीच्या जोरावरती मी काही करल हे लई दिवस नाही चालत. ज्या लोकांनी तुमच्यासाठी मोठमोठ्या महाराजांनी खस्ता खाल्ल्या त्यांना सुद्धा आउट केलं तुम्ही. मला जर त्या पद्धतीने आंदोलन हातळून मस्ती जर आली असेल तर त्याला मराठ्यांचा नाविलाज आहे. आणि तुम्ही मराठ्याच्या नादात पडू नका. ज्या पटेलांना पोलादी पुरुषोत्तम म्हणत होते सरदार वल्लभभाई पटेलांना, ज्यांनी या देशात खचलेला देश आणि त्या देशात मनगटात जे लोक खचले होते त्यांच्यात पोलाद भरलं होतं असे शब्द होते दारदार. मराठ्यांचं आंदोलन हातळू काय मिळालं तुम्हाला? मोडून पटेलांचं आंदोलन मोडून, गुर्जरांचं आंदोलन मोडून, जाटांचं आंदोलन मोडून काय कोण कोण काय करताय तुम्ही? हे हाताळण्याची पद्धत नाही आहे. याला दादागिरीची पद्धत म्हणतात आणि ही लई दिवस टिकत नाही. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो मराठ्यांना सोडून तुम्ही सत्ता स्थापन राज्यात करू शकत नाही. आणि तुम्ही जर वेगळ्या मार्गाने आंदोलन हाताळलं, उदाहरणार्थ म्हणजे मी पॉझिटिव्ह भावनेनं बोलतो आहे बरं का, पॉझिटिव्ह भावनेनं बोलतो आहे. आत्ता तरी तुम्ही जर मराठ्यांचं आंदोलन चांगलं हाताळलं गुढी गुलाबीने म्हणून, अमित शहासाहेब कसे हाताळते ते तुम्हाला पुढं लगेच सांगतो. बघा मी तुम्हाला काय सांगतो आहे दोघालाही, अमित शहासाहेब बी आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब बी. मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही. अमित शहा त्यांना तर बोललो होतो आम्ही, अमित शहासाहेबाला की शिर्डीला ते मोदी साहेब तवा बोला आरक्षणाच्या बाजूनं. एकदा अमित शहासाहेब याला आले होते, वेळ येऊ देऊ नका तुमच्यावर साहेब, मराठ्याच्या नका नादी लागू तुम्ही. हे बघा तुम्हाला सरळ सांगतो अमित शहासाहेब, तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं, गुर्जरातून आंदोलन कसं हाताळलं, तसंच तुम्ही मराठ्यांचंही आंदोलन हाताळणार. हे बघा मी जाहीर सांगतो अमित शहासाहेबाला पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण, तुम्हाला मराठ्यांचं ओबीसीतलं आरक्षण द्यावं.